खेत केला जातं कॅटल कसं कृषी आणि तुम्हाला वाटते कसं नाही मिळालं पाहिजे आता त्यांचे जे पद आहे ते सर्वात आधी रद्द झालं पाहिजे आणि त्यांच्यावर आधी कारवाई झाली पाहिजे तुम्हाला असं वाटत की जे महिला जे आहे महिला खेळाडू आता याच्यानंतर महिला खेळाडू मला नाही वाटत कुठं सुरक्षित आहे नी हे सगळं पाहून महिला खेळाडूची जे आई बाबा असतात ते स्वतःही आपल्या मुलींना कुठं बाहेर पाठवणार नाही कारण की गुरुजी असते एक खूप मोठी पद्मी असते ते लोक असे करतील तर महिलांचे पेरेंट्स लोक तर पाठवणारच नाही आज आक्रोश व्यक्त केला जातो तुम्हाला काय वाटतं गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीमध्ये ह्या ज्या मुली बसलेल्या आहेत उपोषणाला की आपल्याला न्याय हक्क मिळावे म्हणून पण अजूनही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत जे कुस्ती संघात ज्यांनी देशाला सुवर्ण गोल्ड मिळवून दिले त्यांच्यावर अशा प्रकारची पाळी येणे हे आपल्यासाठी अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे आणि संस्कार आणि सभ्यतेच्या गोष्टी करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून असा जर प्रकार होत असेल तर हा प्रकार म्हणजे मानवतेला काडीमा फासणारा आहे जर त्या मुली सुरक्षित नसतील पहिलवान मुली सुरक्षित नसतील तर सर्वांना सामान्य मुलींचे काय या देशाअंतर्गत असं म्हटलं जातं की दरवर्षी 5 मुली मिसिंग होतात जे हरवल्या जातात कुठं गहाड होतात यांची संख्या इतक्या हरवल्या जाऊनही त्याच्यावर शासनानं कधीच कारवाई केली नाही ॲक्च्युली ह्या गहाड झालेल्या मुली जातात कुठं हा एक प्रश्न निर्माण झालेला आणि असंच जर या खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक शोषणाला बळी जावं लागलं तर याच्यानंतर कोणते आई वडील आपल्या मुलांना आपल्या मुलींना त्या ठिकाणी खेळायला पाठवणार आहे शासन का याच्यावर मुख गिडून शांत बसली आहे हा एक अनाकलनीय प्रश्न आहे की एखादा सांसद एखादा काय म्हणता येईल आपल्याला विधायक एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विधायक या हा बाजू नाही आहे पण एखादा राजनेता अशा प्रकारचे कृत्य करत असेल तर पार्टीनं ताबडतोब ॲक्शन घ्यायला पाहिजे होती आणि त्याला पदावरून बाजूला हटवायला पाहिजे होतं म्हणजे ह्या गोष्टी नैतिकतेला धरून नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं समोर मांडल्या जातात आणि जर आमचे लोक त्यांचे पाठराखण करत असतील तर ही अतिशय निंदनीय बाब आहे ज्याप्रमाणे महिलावर होणारे अत्याचार वाढलेले आहे आणि ही घटना सुद्धा झाली आहे भारतीय जनता पार्टीची काही महिला जे आहेत ते सुद्धा सांगत आहेत काय म्हणाल सर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्ता या नावानं मी एखाद्या पार्टीवर टिप्पणी करू शकत नाही उद्या म्हणतील की ते प्रो सर्व महिलांनी सोबत आल्या पाहिजे हे सगळं ठीक आहे पण तो त्यांच्या पार्टीचा एजंडा आहे आणि आपण त्यांना त्याच्यासाठी बाध्य करू शकत नाही मला असं वाटतं की एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर कोणताही पक्ष कोणती जात कोणताही धर्म कोणताही पंत ह्या साऱ्या गोष्टीला फाटा देऊन फक्त ती स्त्री आहे आणि स्त्रीच्या संरक्षणासाठी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे ही बाजू घ्यायला पाहिजे नाही मला तर नाही वाटत की मी सुरक्षित आहे अजिबात नाही वाटत कारण अशी घटना घडणार तर कोणत्याही पेरेंट्स आपल्या मुलीला खेळ असो अभ्यास असो कोणत्याही आपण म्हणजे जे फील्ड म्हणतो आपण ना ते कुठेही पाठवणार नाही कशा पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे सर्वात अगोदर जे बाबासाहेबांनी आम्हाला जे न्याय मिळवून दिले जो संविधान त्याचा आम्हाला उपयोग केला पाहिजे आम्ही जेव्हापर्यंत एक स्त्रीसोबत एक महिलासोबत उभेच नाही राहणार तेव्हापर्यंत तो आपण पुरस नाही करू शकत की तिला त्या माणसाला दंड मिळू शकते सर्व महिलांना एकत्र येऊन जातपात न बघता सर्वांना एकत्र येऊन महिलाच्या हक्काबद्दल आम्हाला लढा लढल्या पाहिजे तेव्हाच होणार खासदार ब्रजभूषण सिंग जे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि एक सत्तारूढ पक्षातील जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस अशा प्रकारचं अघोरी कृत्य करतो आणि त्या कृत्याला न्याय मिळावा याकरता दाद मागण्याकरता जंतरमंतरवर भारतीय ची शान वाढवणाऱ्या त्या महिला ज्यांनी पदक मिळवून दिलेलं आहे भारताचं नाव उंच केलेलं आहे अशा लोकांना आंदोलन करावं लागत आहे ही खऱ्या अर्थाने शर्मेची बाब आहे आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदीसारखे अमित शहासारखे गृहमंत्री प्रधानमंत्री मूक गिळून गप्प बसलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता ब्र काढायलाही तयार नाही आहे सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या संघटना ह्या सगळ्या शांत बसलेल्या आहेत ज्या स्मृती इराणी महिलांचं नेतृत्व करतात त्यासुद्धा शांत बसलेल्या आहेत
आज खऱ्या अर्थाने प्रश्न विचारण्याची गरज आहे की एखाद्या भारताचा नाव उंच करणाऱ्या महिलेवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा याच भारतीय जनता पार्टीच्या महिला का गप्प बसतात, हा प्रश्न मुळात विचारण्याची गरज आहे।